रणनीतीचा भाग म्हणून सुद्धा एक असं ठरलेलं आहे की धर्माचा अवकाश वापरायचा. त्यामुळे कसं आहे की जसं आधीच्या प्रश्नामध्ये हे होतं की गांधी स्वतःला सनातन हिंदू म्हणत होते, पण दुसरं वाक्य असं असायचं की मी वेद प्रामाण्य मानत नाही. तसंच चातुर्वर्ण्याच्या संदर्भात ते असं म्हणतात, मी चातुर्वर्ण्य मानतो पण उच्च नीच हा भेदभाव जिथे असेल असा चातुर्वर्ण्य मी मानत नाही. आता असा चातुर्वर्ण्य अस्तित्वात असत नाही, त्यामुळे ही जी खोच आहे त्याच्यामध्ये. दुसरं असं की त्यांच्या सगळ्या वर्तणुकीमध्ये ते चातुर्वर्ण्य मानतात असं कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे मी चातुर्वर्ण्य मानतो ही परत धर्माचा अवकाश कब्ज्यामध्ये ठेवणं आणि त्याच्यावर कमान ठेवणं याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. त्यांचं संपूर्ण आचरण चातुर्वर्ण न मानण्याच्या दिशेनेच आहे. त्यामुळे मी उच्च म्हणजे अस्पृश्यतेचा कलंकाच्या संदर्भात असेल किंवा वर्ण जर त्यांनी मानले असते, तर मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी आंतरजातीय विवाह जर झाला नाही आणि सजातीय विवाहाला ते कधी आयुष्यामध्ये गेले नाही, आणि या विवाहामध्ये अट अशी होती की एक दलित किंवा हरिजन असला पाहिजे आणि सवर्ण अशाच त्याला गेले. आता चातुर्वर्ण्य मानणारा माणूस हा दलित एक असला पाहिजे आणि एक सवर्ण असला पाहिजे किंवा आंतरजातीय तो विवाह असला पाहिजे, म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये वर्णसंकर काला हे नाही आहे, हे स्वतः वर्णसंकर करतायत आणि मी चातुर्वर्ण मानताय, तर उलट अशा चातुर्वर्णाचं स्वागत केलं पाहिजे.